पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझं चॅनल पायल रेसिपीज मध्ये। आज आपण बनवणार आहोत इडली। तर इडली बनवायला आपल्याला बॅटर तर लागेलच, तर मग बॅटर कसं बनवायचं त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। तर आपल्याला इडली कशी बनवायची, सॉफ्ट कशी होईल हे सगळं मी आता आपल्याला दाखवणार आहे। चला तर मग इडली कशी बनवायची आपण बघूया। बघा हे आपलं फर्मेंट झालेलं बॅटर रेडी आहे, यापासून आता आपण इडली बनवूया। इडली बनवायसाठी आपल्याला असं एक इडली पात्र लागणार आहे, ओके। त्यामध्ये थोडंसं निंबू टाका, अर्ध असलं तरी चालेल, जेणेकरून जे आपला खालचा भाग आहे इडली पात्राचा तो जळत नाही आणि काळा पडत नाही। आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी, जवळपास 1 ते 1.5 ग्लास आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे। आणि आता आपण जे इडलीचं जे भांडे आहेत त्याला तेल लावून घेऊया, जेणेकरून इडली ही खाली चिकटणार नाही आणि छान अशी बाहेर निघेल। आता मी याला छान तेल लावून घेतलं आहे। आता हे बॅटर आता आपण यात टाकून देणार आहोत। थोडं कमीच बॅटर भरा, कारण इडली ही जेव्हा फुगेल त्यामुळे ती अशी वरती येईल, त्यामुळे थोडं कमीच बॅटर याच्यात टाका। आता हे झालेलं आहे, हे आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊया। तसेच आपण सगळे जे चारही आपली इडलीचे भांडे आहेत ते बॅटर टाकून रेडी करून घेऊया। आता मी हे चारही प्लेटमध्ये छान असं बॅटर टाकून घेतलेलं आहे। तर हे आपल्याला कसे ठेवायचे इडलीच्या भांड्यामध्ये ते मी आपल्याला दाखवते। एक प्लेट ठेवलेली आहे, यात हे जे असे होल असतात ना त्यावर आपली नेक्स्ट प्लेटची जी इडली आहे ती आली पाहिजे, म्हणजे याप्रमाणे। त्याचबरोबर आपण हे जे ज्या सगळ्या प्लेट आहेत ते ठेवून घेऊया। बघा आता ह्या साईडला होल आहेत, म्हणजे आपल्याला इडलीचं प्लेट अशी ठेवावी लागेल। आता होल इथे आहे, म्हणजे ही इडली याच्या वर आली पाहिजे। असं ठेवल्याने काय होईल की जे आपले पाण्याची वाफ आहे त्या सगळ्या इडलींना छान अशी वाफ लागेल आणि इडली ही छान शिजेल। आता हे मी याला झाकण लावून घेते आणि आपण याला 20 ते 25 मिनिटं शिजायला गॅसवर ठेवून देऊया। बघा गॅस पेटवून घेतलाय मी, यावर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, जास्त हाय नाही ठेवायचा आहे। आता 25 मिनिटांनंतर आपण याला चेक करून घेऊ। आता आपली इडली ही शिजणार आहे, त्या टायमात आता आपण इडलीसाठी लागणारी चटणी बनवून घेऊया। आता आपल्याला चटणीसाठी लागणार आहे शेंगदाणे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि जिरा। आता मी गॅस पेटवून घेते, त्यावर तवा ठेवून देते आणि त्यात जे आपण शेंगदाणे घेतले होते ते टाकून छान भाजून घेऊ। आता आपले हे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत, याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आता ह्या ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। याला थोडस असं कट करून घ्या, म्हणजे मिरची ही उडत नाही। आता ही मिरची पण भाजली गेली आहे, हिला पण मी साईडला बाहेर काढून देते। आता मिरची, शेंगदाणे, त्याचबरोबर लसूण, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ आणि लास्टला कोथिंबीर टाकून हे आपल्याला छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता ही मी चटणी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे, यात मी थोडं पाणी टाकलं होतं आणि छान बारीक करून घेतलंय। आता ही आपण अशी सुद्धा खाऊ शकतो किंवा मग जिऱ्या मोडीची फोडणी देऊन सुद्धा ही छान लागते। तर मी याला फोडणी देऊन दाखवते। आता आपण गॅस पेटवून घेऊ, त्यावर पॅन ठेवून देऊ आणि त्यात थोडं तेल टाकू आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि मोहरी, याला छान तडतड द्यायचं आहे। आता आपली जिरा आणि मोहरी छान असं तडतडत आहे, त्यात आपण मगाशी जे वाटण करून घेतलंय चटणीचं ते टाकून देऊ आणि यालाही छान मिक्स करून घेऊ। यात आपण कढीपत्ता सुद्धा टाकू शकतो, माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नव्हता म्हणून मी वापरलेला नाहीये, तुम्ही वापरू शकता। आता याला आपण एक छान अशी एक उकळी येऊ देऊ आणि याच्यावर झाकण ठेवू देऊ। इडली चेक करून घेऊ,
याला जवळपास 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत, ती शिजली आहे की नाही आपण बघून घेऊया। बघा आपली सुरी ही प्लेन निघालेली आहे, आता ही इडली आपली झालेली आहे। आता साइडला आपण जे चटणी ठेवली होती तिला पण छान अशी एक उकडी आलेली आहे, ती पण रेडी आहे। आता आता मी आपल्याला इडली आणि चटणी दोघं सर्व करून दाखवते। याला थोडंस असं थंड होऊ द्यायचं आणि कपड्याच्या साह्याने आपल्याला हे असं बाहेर काढून घ्यायचं आहे। याला आपण हात लावू शकतो एवढं इतपत हे थंड झालेलं आहे। आता एक चमचा घ्यायचा, त्याच्या साह्याने कडेने याला असं सोडवायचं आणि इडली अलगद आपली बाहेर निघते। अशाच आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया। इडली आपली आता रेडी आहे, बघा ही किती सॉफ्ट झाली आहे। याला मी आपल्याला तोडून दाखवते, बघा किती छान स्पंज आला आहे याला। तुम्ही पण बनवा आणि मजा घ्या। मग कशी वाटली इडली, सॉफ्ट आणि स्पंजी ना? मग तुम्ही पण बनवा आणि बाहेरची मजा घरच्या घरी घ्या। मग तुम्हाला अशाच कुठल्या छान छान रेसिपीज बघायच्या असतील, जसं की बॅटर झालं किंवा मग डोसा झाला, तर माझ्या ह्या सगळ्या रेसिपीज मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि कुठले नवीन माझे व्ह्यूअर्स असतील बघणारे, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईबचं बटन या साईडला आहे, ते सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेलचं आयकॉन येईल ते पण क्लिक करा आणि ऑल करा। ऑल केल्याने काय होईल, माझे जे येणारे नवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्या इनबॉक्स मध्ये सगळ्यात आधी येतील। चला तर मग भेटूया असंच छानच्या रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।